नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस की या चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये अल्जेब्रामधील प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 6 हाच फक्त घेणार आहे. एका विद्यार्थ्याने कमेंटच्या माध्यमातून हा प्रश्न मला विचारला होता आणि खास त्याच्या मागणीसाठी हा स्पेशल व्हिडिओ एका प्रश्नाचा त्याच्यासाठी बनवतो आहे आणि अपलोड करणार आहे. तर या ठिकाणी पहा, आउट ऑफ 1900 KM विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. तर या ठिकाणी प्रश्न जो दिला आहे टप्प्याटप्प्याने व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि नंतर सॉल्व करायचा आहे. काय सांगितलं आहे बघा, आउट ऑफ 1900 KM एकूण जे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 1900 KM, यामधील काही पार्ट तो काय करतो आहे, विशाल बसनं ट्रॅव्हलिंग करतो आणि काही एरोप्लेननं. जर आपण आकृती बघितली इथं तर पहा, अशा प्रकारची आकृती येईल. समजा इथं ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स जे आहे एकूण 1900 KM इतकं आहे आणि यामधला काही भाग तो बसने कवर करतो आणि उरलेला एरोप्लेनने. तर समजा मध्ये सी पॉइंट आहे, मग ए पासून सी पर्यंत तो बसनं ट्रॅव्हलिंग करतोय आणि सी पासून बी पर्यंत एरोप्लेननं ट्रॅव्हलिंग करतो असं आपण ग्रेट धरूया. मग आता बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 KM/h अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 KM/h. तर बसची जी स्पीड आहे 60 KM/h म्हणजे एका तासाला 60 किलोमीटर या पद्धतीनं बस धावते आणि एरोप्लेनची जी स्पीड आहे 700 KM/h एका तासाला 700 किलोमीटर विमान जात आहे. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. मग दुसऱ्यांदा सांगितलं आहे की बसची स्पीड 60 KM/h असून एरोप्लेनची 700 KM/h आहे आणि ए पासून बी पर्यंत हे डिस्टन्स कवर करायला विशालला एकूण 5 hours म्हणजे 5 तास पूर्ण लागत आहे. दॅन फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. तर विशालनं बसनं कवर केलेलं डिस्टन्स इथं काढायला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवात करू, लेट डिस्टन्स विशाल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस बी XKM. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस ट्रॅव्हल्ड बाय बस बी XKM अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन बी YKM. तर आपण पहिल्या दोन ओळींमध्ये विशालनं बसनं कवर केलेलं जे डिस्टन्स आहे X किलोमीटर आहे असं गृहीत धरलं आहे आणि एरोप्लेननं विमानानं कवर केलेलं Y किलोमीटर आहे. तर पहा, बसनं ए पासून सी पर्यंत XKM डिस्टन्स त्याने कवर केलं आणि सी पासून बी पर्यंत त्याने YKM डिस्टन्स कवर केलेलं आहे. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू एकूण जे डिस्टन्स होईल 1900 KM. म्हणून बाय द फर्स्ट कंडिशन बसने कवर केलेलं डिस्टन्स XKM प्लस एरोप्लेननं कवर केलेलं डिस्टन्स YKM इज इक्वल टू 1900 इतकं होईल आणि मग Y ची व्हॅल्यू Y इज इक्वल टू 1900 मायनस एक्स
प्लस एक्स राइटला गेले, मायनस झाले, आपण वायची व्हॅल्यू काढली, याला इक्वेशन नंबर वन देऊया. आता बाय द सेकंड कंडिशन, परंतु सेकंड कंडिशन ही टाइम मध्ये दिलेली आहे आणि टाइमसाठीचा फॉर्म्युला जो आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइडेड बाय स्पीड, तर यानुसार हा फॉर्म्युला आपल्याला फॉर्म करावा लागेल. विशालने एक्स के एम डिस्टन्स कवर करायला त्याला किती वेळ लागला आणि वाय के एम डिस्टन्स कवर करायला किती वेळ लागला. एक्स के एम म्हणजे बसनं कवर केलेलं डिस्टन्स, वाय के एम म्हणजे विमानानं कवर केलेलं डिस्टन्स. या दोन्हींसाठी लागलेला सेपरेट वेळ आपल्याला काढायचा आहे आणि त्याची ॲडिशन म्हणजे एकूण टोटल जो वेळ दिलेला आपल्याला 5 तास तो होईल. तर यानुसार आता जे इक्वेशन तयार होईल, विशालनं बसने एक्स के एम डिस्टन्स कवर केलं म्हणून एक्स डिवायडेड बाय बसची स्पीड आहे 60 km/h म्हणून एक्स अपॉन 60, प्लस त्याने एरोप्लेननं वाय के एम डिस्टन्स कवर केलं मग वाय अपॉन 700, कारण हे डिस्टन्स आणि ही एरोप्लेनची स्पीड आहे. आता बसनं जे डिस्टन्स कवर केलं त्यासाठी लागलेला वेळ जो आहे एक्स अपॉन 60, एरोप्लेननं जे डिस्टन्स कवर केलं त्यासाठी लागलेला वेळ आहे वाय अपॉन 700 इक्वल टू टोटल टाइम आहे 5 आवर्स. तर या ठिकाणी काय करायचं आहे, 6 आणि 7 याचं जर LCM काढलं तर 42, परंतु इथं आता 7 वरती 2 0 दिले म्हणजे इथं आपल्याला 2100 या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आहे. इक्वेशन यासाठी की 7 आणि 6 LCM काढला तर 42 येतो आणि इथं 2 0 एक्स्ट्रा आहे म्हणून आपण याला 2100 मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजे काय होईल पहा, इथं लक्ष द्या, 2100 मल्टिप्लाय एक्स अपॉन 60 प्लस वाय, इथं 2100 घेऊ परत, अगोदर 2100 प्रत्येक टर्मला आता मल्टिप्लाय करायचं आहे, मल्टिप्लाय वाय बाय 700 इक्वल टू 2100 मल्टिप्लाय 5. इथं 6 वरचं 1 0 आणि हा 1 0 कॅन्सल झाला, तर 6 आता इथं डिवाईड करायचं, तर अगोदर 3 2 6, 3 7 21, 3 0 0, आणि मग पुन्हा आपण 2 ने 70 डिवाईड केलं 35. त्यानंतर इथं 2 0 इथले कटले, 2 0 इथले कटले, 7 3 21, आणि यांचा प्रोडक्ट म्हणजे आपल्याला इक्वेशन जे मिळत आहे 35x प्लस 3y इक्वल टू 21 × 5 105 105 वरती 2 0 आता परत द्यायचे, म्हणजे या दोन्हींचा प्रोडक्ट आला. इथं वाय ची जी व्हॅल्यू आपण फाईंड केली ती इथं ठेवायची. आता तर 35x जशाला तसे, प्लस 3 तसेच कोणा जशाला तसे, वाय न घेता वायची जी व्हॅल्यू आता इथं आपण फाईंड केलेली आहे, वायची व्हॅल्यू बघा इथं 1900 - x आहे, तर ती इथं ठेवायची आहे 1900 - x, आणि मग वाय जाशाल तसंच परत इथं वाय इक्वल टू 10500, आणि मग आता 3 ने मल्टिप्लाय करू म्हणजे इक्वेशन आपल्याला असं मिळेल 35x प्लस 3 19 × 357 आणि त्यावर 2 0 मायनस 3 × x म्हणजे 3x इज इक्वल टू 10500. तर 5700 राईटला जाईल. 35x मधनं 3x मायनस करा म्हणजे 32x आणि इथं येईल इक्वल टू 10500 मायनस 5700, मग इथं येणार आहे 32x इज इक्वल टू 10500 मधून आता आपल्याला 5700 मायनस करायचे आहेत. इथं पहा 0 0
15 मधून 7 मायनस केले 8 आणि 9 मायनस 5 म्हणजे 4 4800 32 ना आता याला डिवाइड करायचं आहे तो 32 ने डिवाइड केल्यास x इज इक्वल टू 4800 अपॉन 32 तो अगोदर 16 ने डिवाइड करू दोन्ही नंबरला म्हणजे सोपं जाईल 16 टू जा 32 16 3 जा म्हणजे 300 अपॉन 2 तर x इज इक्वल टू 300 डिवाइडेड बाय 2 मीन्स 150 आपल्याला जे विचारलं होतं फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150 km तर इथं लिहायचं आहे आपल्याला देअर फोर द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150 km तर हे होतं उत्तर ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे जर तुम्हाला कुठला प्रश्न जर अवघड वाटला प्रयत्न करूनही नाही जर समजा आला शक्यता मी तर सगळे व्हिडिओमध्ये आता काय करतो आहे प्रत्येक सोपा लहान मध्यम मोठा 2 मार्काचा 1 मार्काचा 4 मार्काचा सगळे प्रश्न आपण घेतो आहे परंतु त्यातही एखादा व्हिडिओ तुम्हाला लवकर सापडला नाही आणि जर तुम्हाला सोडवताना अडचणी आल्या तर नक्की कमेंट करा कमेंटमध्ये विचारा त्या प्रकारचे असे व्हिडिओ मी बनवून चॅनलवर अपलोड करत जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओचा मेसेज तुम्हाला मिळत राहील.